एवढे लाव. हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही सगळे? जाणार आहे पाणीपुरी खायला आणि आज आम्हाला मम्मी पाणीपुरी खाऊ घालायला मार्केटमध्ये नेणार आहे, तर चला तुम्हाला पण दाखवते मी. स्पेशल मी म्हटलं मुलांना, चला आज तुम्हाला ना मस्त पैकी पाणीपुरी खाऊ घालते आणि थोडस गिफ्ट पण घ्यायचं आहे, तर चला. आणि दीदीचे पैशाचं गिफ्ट घेणार आहे, जे तिला कशाचं मिळालं होतं, भाऊबीजचं मिळालेलं पैशाचं गिफ्ट घ्यायला चाललोय आम्ही. आणि दीदी पैसे बघा कोण आहे म्हणून, कारण की दरवेळेस मला भाऊबीजचे पैसे भेटले तुम्ही घेतात ना, आणि आता मीच देते. पण तुम्हाला कोणा भेटू नये म्हणून मी कोणा ठेवू जाते. अरे बापरे, बाई पैसे तुम्हाला भेटले असते का? नाही. आता पप्पासाठी गिफ्ट घ्यायला चाललो आम्ही, त्याच्यासाठी मी देते हे आहे 400 रुपये. अरे वा, चला पवा लागेल मला. तर चला आता आपण चाललो आहेत आता पाणीपुरी खायला, आणि तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे. खूप दिवस झाले पाणीपुरीच खाली नाही, म्हटलं चला जाऊ आणि मस्त पैकी पाणीपुरी खाऊ. हे बघा आमचे नटखुटे नटखुट, आमचे सोनल, आमचे छुकुल, आमचे पिल्लू, आमचे बछडा, हे सगळं आहे. नाटक करीत पिल्लो तू घरी थांबणार का बाहेर? घरात थांबशील का बाहेर? लय गुड बॉय 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 आम्हाला बॉय आम्हाला आधी वाटायचं गर्ल आहे, पण ती बॉय 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 बॉय. चला बाय, तुम्ही घरीच राहा. नाही नाही, त्याला बाहेर ठेव, बाहेर ठेव जरा. हे 6:15 आम्ही चाललोय, 6:15 वाजता, कारण रात्रीचे माझे इथे पाणीपुरी खायला छान वाटतं मस्त पैकी, आहे का नाही? आणि दीदीनं साधं सिम्पलच आवडलेलं आहे. आणि हा बघा नमुना, आणि ही साडी ना तिथं ठेवली, कारण मला हिला फॉल लावायचा. एका साडीला मी फॉल लावला, हिला लावायचा आहे फॉल, कारण कॅमेरा पण उलट दिसतय. आणि दादू बाबा कसा वाचलाय आई म्हणते. चला तिथे गेलं भेटू बघ तुम्हाला. गोष्ट मेन आहे जी तुम्हाला सांगायची आहे, बघा काय दिसत आहे तुम्ही, कानातले काढून ठेवले आहे कारण सेफ्टीसाठी. दीदी घाली कारण तिचं काही नाही एवढं, पण कानातले का सोनं खूप महाग झालेलं आहे आणि नको जाईल आपलं, कारण काळजी घ्यायला हवी, कारण आम्ही चालले खूप गर्दी असते. आम्ही MIDC परिसरात राहिलाय तुम्हाला माहित आहे, त्याच्यामुळे म्हटलं नको आपलं कानातले वगैरे सगळं काढून जाऊ, त्याला काही वाटत नाही. आता बँडेजची घालीन मी, नाही तर नाही घालणार, कारण वेळ होतोय खूप आम्हाला. अरे दिसना ब्लर. एवढं नाही हातातलं, हातात कलरची पाहिजे कधी छान पाहिजे. हा सगळं कसं पप्पाला दुसऱ्या बघून दिलं तू. हा बघ ना, हा दिसत हे एक भारी होती. तेच ना मम्मी, नाही मम्मी अरे हिला भारी होती. तेच ना मी मम्मी तेच म्हणले भारी वाली. त्यांचं हसत आहे का? हे पण भारी आहे का? तेच ना, बाकी एवढं भारी असून तर तिचक म्हणणे वाटली. हे घेऊ याच्या नंतर भारी घेऊ. हे पण लय भारी आहे.
घोड़े ने घेऊ का? घोड़े ने घेते का? घोड्यांपाशी काय? थांबती पण भारी ना, आपण घेतली ती कशी दिली भारी, पण ही पण भारी वाटते. अरे ती त्याचा तर एकदम वेगळा आहे. मला घोडे नाही घ्यायचे का मग ग? युनिक बस बस दमाने की मम्मी घड्याळ घेतलं का? कुठे गेलं? पिशवी आहे का? घड्याळ इथेच ठेवून चाललो होतो. एकदा खोलून दाखव, जाऊन ते घरी गेलं दाखव. दमानी घे हा, चलो पाणी पुरी खाणे. नको भारी घेऊन येते ग. आपला फ्रेम एकच नंबर आज खांब दादीकडं. बघा आता आलो आहे आम्ही घरी आणि मी ड्रेस चेंज केला कारण गाऊन घातला आणि दीदी आणि दादू बघा आणि फोटो जो आहे ना तर तो आता ओपन करायचा आहे. तर तुम्हाला मी बॅक कॅमेराने दाखवते करा. हे बघा हळू हळू. तर आता हे बघा तर हे बघा यांचं चालू आहे. आणि कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा हा फोटो फ्रेम. हे बघा आणि किती सुंदर आहे ना, चमकतोय. हा आणि शाईन पण खूप आहे आणि कलर कॉम्बिनेशन पण बघा कसं आहे. कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. हे बघा मी झूम करून पण दाखवते. खूप अशी छान छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेम घेतली मी आणि ही तर लावणार आहे मी वरती. आता तिला आणि आता कसं आहे मुलांचं खूप चालू असतं कशी लावायची काय करायची. आणि दाजींना घड्याळ घेतलेले ते सुद्धा दाखवते मी तुम्हाला. आणि बघा काय सुंदर दिसते, बघा सुंदर दिसते ना. एकच नंबर आपल्या हॉलला एकदम शोभून आली आहे का नाही. एकच नंबर घे काढून खाली. आणि आज मी करणार आहे खिचडी भात मसाले भात कारण आम्ही आता खाली आहे पाणीपुरी आणि ओली भेळ खाल्ली आहे. जास्त भूक नाही म्हटलं साधं सिंपल करून घेते. आणि नाही या खाण्या दिवशी खायचं दादू अजिबात नाही या खाण दिवशी. तुला पाणीपुरी खाऊ घातली ना मी. आणि बघा किती छान वाटते ना फ्रेम, खूप छान आणि कलर पण एकदम मस्त आहे आणि अशी चमक आहे. असे भांडणं करतात बघा कोणाच्या घरात चालू असतं असं नक्की सांगा. कुठे वॉटर
स्टेनलेस स्टील बैग किती मम्मी काय म्हणते माहिती का आता मी आता काय सांगितलं माहिती का आता मी काहीतरी बोलले काय ते फोन ने ऐकलं काहीतरी बोलले मी नाही ऐकलं फोन ने ऐकलं जाऊ दे ऐकू दे मला डबल सांग दादू घातलक नाही बघा इथं बसले अशी कागद टाकलेत हे सोपे असे लावलेत आणि ह्या साडीला एका साडीला फॉल लावायचंय मला अजून हिला पण फॉल लावायचंय आता घड्यात वाजली 7:30 तर आजचा ब्लॉग इथं संपणार आहे तुम्हाला आजची शॉपिंग कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि असेच छान छान ब्लॉग आपल्या चॅनलवर येत राहणार आहे तर नक्की आपले ब्लॉग पण बघा आणि सपोर्ट करा सपोर्टची खूप गरज आहे कारण एकदम सर्वसाधारण फॅमिलीतून आहे आपण तुमची ही ताई आणि ही फॅमिली तर नक्की सपोर्ट करा आणि काळजी घ्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या.